हॅलो सगळ्यांना, ताई तुम्ही कशा आहात? आज मी तुमच्यासाठी आहे ना हा सरप्राईज एकदम व्हिडिओ बनवते आहे, आणि ना तुम्हाला जर आवडला ना तर तुमच्या चॅनलवर शेअर करा, आणि नाही आवडला ना तरी तुम्ही बघा, मला खूप खूप आनंद होईल. तर ताई मी काय सांगू तुमच्याविषयी, तुम्ही ना मला खूप आवडता, तुमचं बोलणं, तुमचं हसणं, आणि काय बोलू, तुमचे व्हिडिओ, रेसिपी सगळं आवडतं. आणि ना तुम्ही असंच तुमचं काम चालू ठेवा, आम्हाला खूप तुमच्यावर गर्व आहे. आणि यश बाळा, तूसुद्धा खूप चांगलं काम करतो आहेस की तू तुझ्या आईला सपोर्ट करतो आहेस, खरंच तुझंसुद्धा खूप कौतुक आहे. आणि एक सांगते की मित्रांनो, की ना ताईंची आणि माझी ओळख कशी झाली ते सांगते. तर तुम्ही ताईंचे ना गावचे व्लॉग जर बघितले असतील ना, तर ताई बघा लाईव्हवर जायच्या, तर तेव्हा ना त्यांच्या शेजारी जे पाटील आहेत ना, त्यांचा एक डंपर होता, त्याच्यात त्या अशा बसल्या होत्या, पण कोणीतरी मस्करी म्हणून ना ते चालू केलं, आणि ना ते अशा डंपर जसं वरती गेलं ना तसं त्यांना तिथे वरतीच ठेवलेलं, आणि खूप वेळ त्यांना उतरवलंच नाही, आणि लाईव्ह चालूच होती, खूप लोक हसत पण होती. आणि नंतर थोड्या वेळाने त्यांनी ते उतरवलं आणि ताई कॅमेरासमोर आल्या, आणि तेव्हा ना मी त्यांना कमेंट केली, ताई कशा आहात? पण ताई तेव्हा तुम्ही घाबरल्या होतात ना, आणि ताई ना येऊन ना पटकन बोलल्या, बरं आहे बरं आहे बाई, ते डंपर आहे ना ते असं वर गेलं आणि मी वरतीच अडकली. आणि मला ती कमेंट ऐकून, म्हणजे तुम्ही जेव्हा बोललात बघून एवढा आनंद झाला ना, असं वाटलं की तुम्ही प्रत्यक्ष माझ्याशी बोलताय, म्हणजे मला खूप खूप आनंद झाला. म्हणजे तुम्ही पहिल्या यूट्यूबर आहेत की ज्या म्हणजे माझ्याशी प्रत्यक्ष अशा बोलल्या, नाहीतर मी एवढं पटकन अशी कमेंट वगैरे नाही करायची कोणालाच. आणि बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात की तू कुठे राहतेस, तर मी न्यूझीलंडमध्ये राहते मित्रांनो, न्यूझीलंडच्या ऑकलंड सिटीमध्ये राहते. आणि अशा प्रकारे आहे ना ताईंची आणि माझी ओळख झाली. आणि दुसरी गोष्ट, मी ताईंना आहे ना थोडेसे पैसे पाठवलेले, तर बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या, तर त्याचं पण कारण सांगते तुम्हाला, ते का पाठवलेले, ते ह्यासाठी पाठवलेले की ताईंची फॅमिली तुम्ही बघितली असेल तर त्यांची आई वगैरे किती साधी भोळी आहे, आणि मुलं पण तुम्ही बघितली असतील, परत यश. तर मी म्हटलं की त्या पैशात ताई त्यांना काहीतरी खाऊ घेतील, आईला काहीतरी साडी घेतील, कारण जेव्हा जेव्हा मी त्यांच्या आईला बघते ना मला माझ्या आईची आठवण येते, आणि त्या ह्यासाठी पाठवले होते. आणि तुम्ही ताईंचा जर पुण्याचा तो त्यांच्या गावचा जर व्हिडिओ बघितला असेल, जेव्हा ते पुरणपोळ्या करणार होत्या, तेव्हा त्यांची आई बघा असं त्या आनंदाने ते हे करत होती, बघा पीठ कुटत होती वरवंट्याने, आणि त्या वरवंटा पण त्यांच्यासाठी जड होता, पण त्या आनंदाने करत होत्या. आणि त्या काय म्हणाल्या की मला काय बाबा आता एवढंच करायचं आहे, त्यानंतर काय या दोघी कधी काय पुरणपोळ्या करू नाही तर ठेवू, मला काय नाही, माझं काम हे झालं की झालं असं त्या आनंदाने. आणि त्या खूप काम करतात असं आपलं, अशा स्वस्त बसत नाहीत, अशी त्यांची फॅमिली आहे, खूप चांगली फॅमिली आहे. आणि बस एवढंच उद्दिष्ट होतं त्यामागे, त्यामुळे काही वाईट कमेंट करू नका ताईंना. आणि दुसरी गोष्ट ताई, की लाईफमध्ये ना आपल्या जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं, आणि कधीकधी ना वाईट होतं ना त्याच्यामुळेच आपण काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. तर असंच तुमचं काम चालू ठेवा. आता तुमचे 10 लाख सबस्क्रायबर झाले ना की मग मी इंडियात येईन तुम्हाला भेटायला, ठीक आहे? आणि असंच तुमचं काम चालू ठेवा, मी तुम्हाला कमेंट करेन, लाईक करेन, ठीक आहे? आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि चांगल्या कमेंट पण करा. आणि तोपर्यंत बाय, आय लव यू.